आजच्या भागामध्ये आपण युरिक ॲसिडची माहिती घेऊया. हे युरिक ॲसिड म्हणजे नेमकं काय ते आपण आज बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. युरिक ॲसिड हा आपल्या शरीरामध्ये तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे. ज्या ज्या वेळी आपण काही अन्न पदार्थ खातो, असे अन्न पदार्थ ज्याच्यामध्ये प्युरिन नावाचा घटक असतो, त्याचं जेव्हा पचन होतं तेव्हा बाय प्रॉडक्ट म्हणून हे युरिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये तयार होतं. आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिड तयार होत असतं, पण नॉर्मल प्रोसेसमध्ये किंवा नॉर्मल केसमध्ये हे तयार झालेलं युरिक ॲसिड हे रक्तामध्ये विरघळतं आणि आपल्या किडनीद्वारे किंवा आपल्या मूत्रपिंडाद्वारे शरीराच्या बाहेर टाकलं जातं. पण ज्यावेळी हे शरीराच्या बाहेर टाकलं जात नाही त्यावेळी युरिक ॲसिड आपल्या रक्तातच राहतं आणि रक्तातलं युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं. मेडिकलच्या भाषेमध्ये याला हायपर युरिसेमिया असं म्हणतात. आता ज्या ज्या वेळी रक्तातलं हे युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं त्या त्यावेळी ते ॲबनॉर्मल आहे आणि ॲबनॉर्मल गोष्ट शरीरामध्ये झाली की आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. ह्या युरिक ॲसिडचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये वाढतं त्यावेळी गाउट नावाचा सांधेदुखीचा आजार होतो. आता हा सांधेदुखीचा आजार कसा होतो? ज्यावेळी युरिक ॲसिड रक्तामध्ये भरपूर प्रमाणात साठतं त्यावेळी ह्या युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात आणि ते सांध्यामध्ये जमा होतात आणि मग तुम्हाला गाउट होतो. आता गाउट हा आजार सांधेदुखीचाच प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात, या अचानक येतात आणि जातात. तो सांधा गरम होतो, तिथे लालसरपणा होतो, तिथे सूज येते आणि अतिशय तीव्र वेदना होतात. त्यातल्या त्यात तुमचा पायाचा जो अंगठा आहे तिथे ह्या वेदना जास्त प्रमाणात जाणवतात आणि तुम्हाला गाउटमध्ये ह्या तीव्र वेदनेचे अटॅक्स येतात आणि हे अटॅक एकदा आला की तो 3 दिवस ते 10 दिवसापर्यंत राहू शकतो. आता हा झाला पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम काय होतो? जर युरिक ॲसिडच्या वाढलेल्या प्रमाणाकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे क्रिस्टल्स रक्तात तयार होतात. मग हेच क्रिस्टल्स किडनीमध्ये सुद्धा जातात आणि किडनी स्टोन तयार होतो. युरिक ॲसिड किडनीच्या मार्गाने आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं, पण ज्यावेळी त्याचे क्रिस्टल्स जमा होतात तर ते किडनीमध्ये जाऊन बसतात आणि त्याचा स्टोन तयार होतो. याला मेडिकलच्या भाषेमध्ये युरिक ॲसिड नेफ्रोपॅथी असं म्हटलं जातं. मग अशा वेळी काय होतं तर तुमच्या मूत्रपिंडाला इजा होते, लघवीला त्रास होतो, तुमची किडनी खराब होऊ शकते आणि मग पुढे तर तुम्हाला माहितीच आहे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, डायलिसिस होऊ शकतं. तर दुसरा हा प्रॉब्लेम आहे. आणि युरिक ॲसिडच्या वाढलेल्या प्रमाणामुळे जर तुम्हाला गाउट झाला आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर सांधे निकामी होऊ शकतात, तुमची हालचाल बंद होऊ शकते. त्यामुळे वेळीच युरिक ॲसिडच्या लेवलकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. आता शरीरामध्ये ह्या युरिक ॲसिडची लेवल किती असते? ही लेवल पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगळी वेगळी असते. पुरुषांमध्ये हीच युरिक ॲसिडची लेवल 3.6 to 7.7 mg/dL आहे आणि स्त्रियांमध्ये 2.5 to 6.8 mg/dL आहे. आता हे युरिक ॲसिड का वाढतं शरीरामध्ये? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर गाउटची फॅमिली हिस्ट्री असेल तर तुमच्यासुद्धा रक्तातल्या युरिक ॲसिडची पातळी वाढलेली असू शकते. दुसरी गोष्ट, तुम्ही जर अल्कोहोल भरपूर प्रमाणात घेत असाल तर त्यामुळे सुद्धा युरिक ॲसिड वाढतं. दिवसभरामध्ये पाणी कमी पिणे, एक्सरसाइजचा अभाव, जेवणामध्ये काही असे पदार्थ खूप जास्त प्रमाणात किंवा वारंवार घेतले जातात ज्याच्यामध्ये प्युरिन्स असतात. आता काही काही आजार पण आहेत ज्याच्यामुळे सुद्धा तुमचं युरिक ॲसिड वाढू शकतं. ते आजार आहेत हायपरटेन्शन, किडनीचे आजार, मेटाबॉलिक सिंड्रोम, डायबिटीज किंवा कॅन्सर आणि कॅन्सरसाठी चालू असलेली औषधं, रेडिओथेरपी, ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरातलं युरिक ॲसिड वाढू शकतं. आता तुमचा प्रश्न असा असेल की युरिक ॲसिड जर रक्तामध्ये वाढलं असेल तर त्याची लक्षणं काय आहेत? तर त्याची लक्षणं म्हणजे सगळ्यात पहिलं लक्षण तर गाउट आहे. म्हणजे ज्या ज्यावेळी तुमचे सांधे दुखतात त्यावेळी अशी शंका तुम्ही घेऊ शकता की तुमच्या शरीरातलं युरिक ॲसिड वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लघवीला काही त्रास होत असेल, किडनी स्टोन असेल, किडनीच्या जागे तर तुम्हाला वेदना होत असतील, किडनी स्टोन झालेला असेल, तर त्यावेळी सुद्धा तुम्ही युरिक ॲसिडची लेवल चेक करू शकता. आणि अजूनही काही लक्षणं आहेत जसं की मळमळ, उलट्या,
भूक कमी होणे, ही भूक कमी झाल्यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं, तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो, ही सुद्धा काही लक्षणं आहेत. मग अशी लक्षणं दिसली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवा, ते तुम्हाला रक्ताच्या तपासण्या करायला सांगतील. युरिक ॲसिडची रक्तातली वाढलेली लेवल तपासण्यासाठी रक्ताची तपासणी आणि लघवीची तपासणी केली जाते. आता पुढचा प्रश्न की ह्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे. याच्यामध्ये डॉक्टर तुम्हाला दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजीज करून ट्रीटमेंट देतात. पहिली स्ट्रॅटेजी आहे शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी आणि दुसरी आहे लॉंग टर्म स्ट्रॅटेजी. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला जेव्हा गाऊट झालेला असतो आणि गाऊटमुळे तुम्हाला सांध्यांच्या ज्या वेदना होत असतात त्या वेदना कमी करणारी औषधं दिली जातात. तसंच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज दिले जातात ज्याच्यामुळे तुमच्या सांध्यांची सूजही कमी होते. म्हणजे वेदना कमी करणारी औषधं आणि सूज कमी करणारी औषधं तुम्हाला तात्काळ दिली जातात. आता लॉंग टर्म मध्ये काय काय येतं ते बघूया. सगळ्यात पहिले तर तुमच्या रक्तात जे युरिक ॲसिडची पातळी वाढलेली आहे ती कमी करणारी औषधं दिली जातात. आणि अजून रक्तातली पातळी वाढू नये म्हणून तुम्हाला लाईफस्टाईल चेंजेस आणि डायटमध्ये बरेचसे बदल करायला सांगितले जातात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, जेव्हा रक्तात युरिक ॲसिडची पातळी वाढते ना त्यावेळी ती फक्त जेवणामुळे किंवा खाण्यामुळे नाही वाढत, तर तुमची जी लाईफस्टाईल आहे, तुम्ही जे इतर गोष्टी करता त्याच्यामुळे सुद्धा ही पातळी वाढलेली असते. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस आणि तुमच्या ज्या बॅड हॅबिट्स आहेत. तर ह्या बॅड हॅबिट्समध्ये काय काय येतं, तर तुम्ही जर अल्कोहोल घेत असाल तर अल्कोहोल कमी किंवा बंद करा आणि त्याच्याऐवजी पाणी प्यायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट आहे एक्सरसाइज. तुम्ही जर सिटिंग जॉब करत असाल किंवा दिवसभर बसून काम करायचं जर असेल तर तुम्हाला डेली रुटीनमध्ये एक्सरसाइज नक्कीच करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे झोप. झोप व्यवस्थित आणि भरपूर झाली की स्ट्रेस कमी येतो. तसंच स्मोकिंग बंद किंवा कमी करायला पाहिजे. या तीन गोष्टींमध्ये मुख्य करून तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं असतं. काय होतं माहिती का, युरिक ॲसिडची पातळी वाढते पण ती एकटी खाण्यातल्या गोष्टींमुळे नाही वाढत, तर तुमच्या ह्या दुसऱ्या ज्या बॅड हॅबिट्स आहेत ना त्याच्यामुळे हे युरिक ॲसिड फ्लश आउट करायची जी सिस्टीम आहे ती तुमची वीक झालेली आहे. तर तिला स्ट्रॉंग बनवायचं, तिला सपोर्ट करायचा हे तुमचं महत्त्वाचं काम असलं पाहिजे. तर तुम्ही जर अल्कोहोल घेत असाल तर अल्कोहोल बंद करा किंवा कमी करा. तुम्ही जर स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग बंद करा किंवा कमी करा. आणि भरपूर झोप घ्या. भरपूर झोप झाली तर तुम्हाला स्ट्रेस येणार नाही आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी जे स्मोकिंग आणि अल्कोहोल घेतलं जातं ते कमी होईल. आणि दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या. सीझनल फ्रेश लोकल फ्रूट्सचा तुमच्या जेवणामध्ये समावेश करा. सीझनल लोकल फ्रेश भाज्यांचा तुमच्या जेवणामध्ये समावेश करा. त्याच्यामुळे फ्लश आउट करायची सिस्टीम तुमची रेग्युलराइज होईल. आता युरिक ॲसिड वाढलं की तुम्हाला काय सल्ला देतात, पालक खाऊ नका, कडधान्य खाऊ नका, डाळी खाऊ नका, टोमॅटो खाऊ नका. पण हे सगळं करायच्या ऐवजी ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने खाल्ल्या, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बॅलेन्स्ड डाएटचा जर भाग असेल तर त्याचा तुम्हाला अजिबात त्रास होत नाही. आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये असं तर नाही आहे की तुम्ही उठलेत आणि भरपूर सारा पालक खाल्लाय, तुम्ही उठलेत आणि नुसत्या डाळीच खाल्ल्यात. आपला तो बॅलन्स डाएटचाच एक भाग असतो. त्याच्यामध्ये पोळी असते, भाजी असते, सॅलड असतं, वरण असतं, भात असतं. असं बॅलन्स डाएट जर तुम्ही घेतलं तर त्याचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालक टोमॅटोसारख्या भाज्या जर तुम्ही व्यवस्थित कुक करून खाल्ल्या आणि त्या प्रमाणात खाल्ल्या तर त्याचा तुम्हाला मुळीच त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या डाळी आहेत, ज्या डाळींचं आपण वरण बनवतो, त्या डाळी साधारण अर्धा तास भिजवायच्या, त्या शिजवायच्या आणि मग खायच्या, म्हणजे त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. आणि कडधान्य जे आहेत ती व्यवस्थित धुवायची रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजवायची, त्याला मोड आणायचं, त्याला शिजवायचं आणि मग त्याचा पदार्थ बनवून तो खाल्ला तर तुम्हाला त्रास होणार नाही. आणि हे पदार्थसुद्धा प्रमाणात खायचे. आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये भात किती खाल्ला पाहिजे, त्याच्यावर वरण किती खाल्लं पाहिजे हे अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर तशा प्रमाणात जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोसेस्ड फूड तुमच्या जेवणामध्ये अजिबात घेऊ नका. पॅकेज्ड फूड खाऊ नका, कारण त्याच्यामध्ये शुगर सिरप, कॉर्न सिरप, कॉन्सन्ट्रेटेड कॉर्न शुगर सिरप असे प्रकार असतात. त्याच्यामध्ये शुगर भरपूर प्रमाणात असते आणि
अल्कोहोल कित्येक वेळा असं लक्षात आलेलं की खाण्यामुळे नाही तर अल्कोहोलच्या सेवनामुळे सुद्धा, म्हणजे जे लोक जास्ती प्रमाणात अल्कोहोल घेतात त्यांच्या रक्तामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त आढळून येतं. त्यामुळे खाण्यातल्या गोष्टी कमी करण्यापेक्षा तुमच्या ज्या बॅड हॅबिट्स आहेत त्या कमी करा आणि जेवणामध्ये दूध, ताक, दही याचा समावेश करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नट्स, म्हणजे गुड फॅट्ससुद्धा खायला पाहिजे. त्याच्यामुळेसुद्धा तुमची फ्लशिंग आउट करायची जी सिस्टीम आहे ती स्ट्रॉंग होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता, पण जे ऑर्गन मीट असतं ना, ऑर्गन मीट म्हणजे काय तर मटन, चिकनचं हृदय, त्याची किडनी, त्याचं कलेजी, हे जे प्रकार तुम्ही ऑर्गन्सचं जे मीट खाता ना ते अजिबात खाऊ नका, ते बंद करून टाका. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त युरिक ॲसिड वाढतं. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल ना की युरिक ॲसिड म्हणजे काय, ते कशामुळे वाढतं, ते वाढलं तर त्याची कुठली ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याची लक्षणं काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. आणि तुम्ही डाळी बंद करा, पालक, टोमॅटो खाऊ नका, हे जे तुम्हाला चुकीच्या पद्धतीने सांगितलं जातं त्याच्यावरती सुद्धा मी बोलली आहे. तरीही मी तुम्हाला आता कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये मॉडरेट प्रमाणात प्युरिन्स असतं त्याची लिस्ट सांगते. डाळी आणि कडधान्य. डाळी आणि कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, पण ह्याच्यामध्ये प्युरिनसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे डाळी आणि कडधान्य व्यवस्थित भिजवून, शिजवून किंवा त्याला कडधान्यांना मोड आणून मग त्याचे पदार्थ बनवले तर तुम्हाला ह्याचा त्रास होत नाही आणि त्याची क्वांटिटीसुद्धा कमी ठेवायची खाण्याची. दुसरा पदार्थ आहे पालक. पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे, इतर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, पण ह्यात प्युरिन पण भरपूर आहे, त्यामुळे याची पण क्वांटिटी कमीच ठेवायला हवी. तिसरा पदार्थ आहे मशरूम. सगळ्या प्रकारच्या मशरूममध्ये प्युरिन असते. जर तुम्हाला गाउट होण्याची शक्यता वाटत असेल किंवा तशी हिस्ट्री असेल तर तुम्ही मशरूमचं सेवन कमी करायचं किंवा मर्यादित करायचं. चौथा पदार्थ आहे फुलकोबी. फुलकोबी याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आहेत, खनिज आहेत, पण ह्याच्यामध्ये प्युरिन्स पण आहेत, त्यामुळे फुलकोबी सुद्धा व्यवस्थित शिजवून आणि कमी क्वांटिटीमध्ये खायची. पाचवा पदार्थ आहे वाटाणे. वाटाण्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत, फायबर्स आहेत, पण त्याच्यात प्युरिन सुद्धा जास्त असतं, म्हणून वाटाणे सुद्धा कमी प्रमाणात खायचे. सहावा पदार्थ आहे शतावरी, ज्याला आपण इंग्लिश मध्ये ॲस्पॅरगस असं म्हणतो. या भाजीमध्ये कॅलरीज कमी असतात, पण ह्याच्यात प्युरिन सुद्धा भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे ही भाजी सुद्धा कमी प्रमाणात आणि व्यवस्थित शिजवून खायची. सातवा पदार्थ आहे भेंडी. भेंडी सगळ्यांना खूप आवडते, पण भेंडीमध्ये सुद्धा प्युरिनचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे हे कमी क्वांटिटीमध्ये खायचं. आठवा पदार्थ आहे आंबा. आंबा गोड आणि मस्त रसाळ आहे, पण ह्याच्यामध्ये प्युरिन भरपूर प्रमाणात असतं. याच्यात भरपूर सारे जीवनसत्व आणि खनिज आहेत, पण तरीही याच्यात प्युरिन भरपूर असल्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये आंबा खायचा. नववा पदार्थ आहे अननस. या ट्रॉपिकल फ्रूटमध्ये प्युरिनचं प्रमाण भरपूर असतं, पण ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे थोड्या क्वांटिटीमध्ये खायचं. दहावा पदार्थ आहे आवळा. आवळा तर खूप हेल्दी पदार्थ आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, त्यातल्या त्यात ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यामुळे हा भरपूर हेल्दी आहे. पण तुम्हाला जर गाउट असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर आवळा तुम्ही कमी प्रमाणात खायला हवा. प्युरिन असलेले नॉनव्हेज पदार्थ आहेत ऑर्गन मीट, मटन आणि चिकन, ज्याची तुम्ही कलेजी किंवा लिव्हर असे जे ऑर्गन मीट असतं त्याच्यामध्ये प्युरिन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते. दुसरं आहे सी फूड. सीफूडमध्ये अँकोविट, सार्डीन, हेरिंग आणि मॅकरेल या माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्युरिन असतं. मी सी फूड खात नाही, त्यामुळे माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर मला माफ करा, पण ह्या प्रकारच्या माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्युरिन असतं, त्याच्यामुळे सुद्धा युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. तिसरा आणि महत्त्वाचा आहे अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये सुद्धा विशेषतः बियर युरिक ॲसिडची पातळी वाढवू शकते आणि संधिरोगाचा हल्ला करू शकते. अल्कोहोल मर्यादित करणे किंवा टाळणे आपल्या युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चौथं आहे चरबीयुक्त आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. चरबीयुक्त पदार्थ म्हणजे जसे तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पॅकेटमधले स्नॅक्स,
या सगळ्या गोष्टींमुळे युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते आणि याच्यामुळे वेट सुद्धा वाढतं. म्हणजेच बाजारात मिळणारे सगळे पॅकेज फूड्स तुम्ही टाळायला पाहिजे. आणि पाचवं आहे शुगर, भरपूर साखर घातलेले बाजारात मिळणारे जी पेय असतात त्यामुळे सुद्धा तुम्हाला गाउटचा धोका होऊ शकतो. सॉफ्ट ड्रिंक्स, फळांचे बाजारात मिळणारे जे रस असतात ज्याच्यामध्ये भरपूर साखर घातलेली असते अशा पेयांचं सेवन तुम्ही मर्यादित करायला हवं. बाकीचे जे भाज्या आणि इतर पदार्थ जे सांगितले आहेत ते तुम्ही मी सांगितलं तसं थोड्या प्रमाणात खाऊ शकता. ते अगदीच बंद करायला पाहिजे असं काही नाही. युरिक ॲसिडची सगळी माहिती द्यायचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये केला आहे. तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये जरूर विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी हे असे व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ मिस होणार नाही. थँक्यू.